संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न. संगमनेर येथील मातोश्री रुदा मालपाणी विद्यालयात जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ व तालुका मुख्याध्यापक संघ यांची सहविचार सभा गट शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा फटांगरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अहमदनगर जिल्हा उपशिक्षणाधिकारी दरेकर साहेब, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, मुख्याध्यापक संघ राज्य कार्यकारिणी सदस्य मालपाणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रंजना रहाणे, प्रशिक्षणार्थी बीडीओ कदम साहेब आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. गट शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा फटांगरे मॅडम यांनी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना विद्यार्थी लाभाच्या योजना, शालेय पोषण आहार योजना, शालेय सर्व रेकॉर्ड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शालेय परिसरात विद्यार्थी, सर्व शिक्षक, कर्मचारी, किचन शेड यांची काळजी घेत असताना आपत्ती व्यवस्थापनाविषयी शिवछत्रपती फायर अँड सेफ्टी सर्व्हिसचे संचालक प्राध्यापक प्रशांत पांडे सर यांनी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. तसेच विद्यार्थी आधार कार्ड अपडेशन विषयी मुख्याध्यापक सुनील झावरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय लहारे यांनी केले. अध्यक्षीय सूचना संघाचे सहसचिव अण्णासाहेब साठे तर अनुमोदन संघाचे उपाध्यक्ष शिवाजी सोसे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष भारत कुटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार खजिनदार अशोक खेमनर यांनी मानले. सदर कार्यक्रमात संघाच्या सचिव संगीता म्हस्के, डी बी काळे, सहसेक्रेटरी ढमाले एस बी, प्राचार्य एम वाय दिगे, बीबी गुंजाळ, मुकुंद डांगे, रमेश कानवडे, रुईदास डोंगरे आदींसह तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. आणि या दृष्टिकोनामधनं या आपण जिल्ह्यामध्ये सभा असतील, तालुक्यामध्ये सभा असतील, या ठिकाणी राज्याचे अधिवेशन असतील, कृती सत्र असतील, हे आपण या ठिकाणी घेत असतो. आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपण तातडीनं बोलवलेलं आहे. 2003 साली आपण या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी अधिवेशन घेतलेलं होतं, कोकम ठाण या ठिकाणी, आणि त्यावेळेस काही मुख्याध्यापक या ठिकाणी असतील जुने. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी शाळेमध्ये अनेक विरोधक त्या ठिकाणी असतात आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीचं या ठिकाणी शिक्षण देत असताना माझा मुख्याध्यापक शिक्षकांचा एक गट असतो, दुसरा गट त्या शिक्षकांचा असतो, तिसरा गट गावकऱ्यांचे दोन गट असतात, शासनाचे आदेश असतात आणि यामध्ये तो चेपलेला असतो. त्या ठिकाणी काम करत असताना या सगळ्या बाबीचा विचार करून त्या ठिकाणी काम करतो. एक 11-2005 काय आपल्याला ही जुनी पेन्शन योजनाच मान्य नाही. आज पंजाब सरकारनं डिक्लेअर केली, राजस्थान सरकारनं त्या ठिकाणी डिक्लेअर केली, नवी दिल्ली असणारं सरकार त्या ठिकाणी पेन्शन योजना जुनी देऊ शकतंय, तर महाराष्ट्र शासन का देऊ शकत नाही त्याचा लाभ आपण सगळ्यांना त्या ठिकाणी विचारणार आहोत. आपल्याला ही जुनी पेन्शन योजना नकोय. आपल्या मतदारपणाचं जर त्या ठिकाणी आपलं साधन कोणतं असेल तर ते आपली पेन्शन असते आणि पेन्शन मिळवण्यासाठी संघटना म्हणून पाठीमागे एक कसूबर सुद्धा आम्ही हटणार नाही. सर आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी लढत आहोत. आम्ही आझाद मैदानावरती आज आपण उपोषण चालू आहे. आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे. आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी बसले आहेत. त्यासाठी आपले आज बांधव आझाद मैदानावरती बसलेले आहेत आणि त्यांना आपला संपूर्ण पाठिंबा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर वेतन अनुदान 2008 वेतन अनुदान चौथ्या वेतन आयोगावर आपण घेतोय. आपला त्याला सक्त विरोध आहे. 2008 त्या ठिकाणी आम्हाला वेतन अनुदान नको. आम्हाला 7व्या वेतन आयोगावरती तुम्ही 5% जाताय ना, ठीक आहे घेऊ, पण 7व्या वेतन आयोगावरती द्या. अशा प्रकारची एकमुखी आपण मागणी त्या ठिकाणी केली आहे. ही सभा मागण्याची नाही, मी तुम्हाला एक आव्हान करण्यासाठी आलेलो आहे. आव्हान असं आहे की 6-7 आपलं अधिवेशन आहे. आपण जिल्ह्याच्या वतीनं आपले 700 अनुदानित मुख्याध्यापक आहेत.
इंग्रजी माध्यम आणि विनोदाचे धरून आपण 1100 मुख्याध्यापक आहोत होतो. तू वाचला असेल पेपर आजही सकाळी ती बातमी तुझी आपण ऐकला असेल. December 30 या ठिकाणी असणार या सालाच्या डिसेंबर पर्यंत मी या ठिकाणी सगळे शिक्षक अतिरिक्त जे आहेत त्यांचं समायोजन करतो आणि जानेवारीमध्ये नवीन पद भरती करतो अशा प्रकारचं आपल्याला आश्वासन मंत्री दिलंय त्याची घोषणा आपण या ठिकाणी करण्यास भाग पाडू. आपल्या अधिवेशनामध्ये ही घोषणा त्यांना करण्यास भाग पाडू. सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपण रेटा देऊ अशा प्रकारचं या ठिकाणी पोर्टलच्या पद भरतीच्या संदर्भामध्ये आपण नियोजन केलेलं आहे. अर्ज भरून आपल्याला व्हेरिफिकेशनची जी प्रक्रिया आहे ती वेळेमध्ये पूर्ण करणं खरं तर गरजेचं आहे. तालुक्याचं आपलं काम नक्कीच चांगलं आहे फक्त ज्या काही शाळांचं काम काही काही राहिलेलं आहे तर त्या शाळांनी मी या माध्यमातून एक सूचना देतो की 15 ऑक्टोबर शाळांमध्ये हे जे काम आहे ते आपण वेळेवरती पूर्ण करून घ्यावं कारण या विद्यार्थी लाभाची योजना आहे आणि याकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यायला आहोत. त्याचबरोबर आपला जो विषय पत्रिकेत आजचा जो विषय आहे ती छत्रपती शाहू महाराज शारदी शिष्यवृत्ती एनएमएमसी जी काही परीक्षा झाली यावरती खरं तर थोडी उशिरा पार पडली. त्यानंतर तालुका वाईज जसे निकाल असतील किंवा जे कोण विद्यार्थी यामध्ये पात्र आहेत एनएमएमसी साठी असतील किंवा सारखी मार्फत जी शिष्यवृत्ती दिली जाते त्या पात्र लाभार्थ्यांच्या विद्यार्थ्यांची यादी ही जिल्हा स्तरावरती आलेली आहे. तालुका स्तरावरती सुद्धा त्याचं कामकाज चालू केलेलं आहे. तर याच्या काही योजना आहेत ज्या